श्रीगोंदा तालुक्यात वाळू तस्करांकडून धुमाकूळ घातला जात असताना महसूल प्रशासनानं वाळू तस्करी रोखण्यासाठी 1 एप्रिल ते 12 जुलै 2017 अखेर 45 वाळू वाहतुकींच्या वाहनावर कारवाई करून 15,43,000 रुपयांचा दंड वसूल केलाय. तसंच पेडगाव अजनूज आर्वी सांगवी दुमाला इथून अवैध वाळूसाठी जप्त करून त्याचा स्पॉट लिलाव करत 9,50,000 महसूल देखील गोळा केला असल्याची माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली. वाळू तस्करी रोखण्यासाठी महसूल प्रशासन सजग असल्याचा भास निर्माण करण्यात येत असून प्रत्यक्षात पोलीस आणि महसूल प्रशासनातील भ्रष्ट यंत्रणा आणि राजकीय वरदहस्त यामुळे वाळू तस्करांना रान मोकळे मिळाले. तालुक्यातील सांगवी दुमाला आर्वी बेट अजनूज पेडगाव या ठिकाणी आजही मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात असून यात अनेक वेळा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवत असल्याचे दिसून येते. याबाबत तहसीलदार महेंद्र माळी यांनी लक्ष घालून वाळू तस्करी रोखण्यासाठी वारंवार प्रयत्न केले. बंदाकडून अवैध जी वाळू वाहतूक होते त्याच्यावर नियमितपणे कारवाई केली जाते. मग त्याच्यामध्ये दंडात्मक कारवाई असो किंवा गुन्हे दाखल करणे असो, त्यानुसार तहसील कार्यालय श्रीगोंदाकडून जवळजवळ 1 एप्रिल 2017 ते आतापर्यंत म्हणजे आज अखेर 12 जून 2017 अखेर 45 वाहनांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली आहे. त्यापैकी 30 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि जवळजवळ जे दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामधून शासनाला जवळजवळ 15,43,761 रुपया इतका महसूल वसूल झालेला आहे. तसेच ज्या ठिकाणी अवैध वाळू वाहतूक होते आणि काही ठिकाणी साठे केलेले असतात तर ते साठ्यांचा देखील आम्ही पंचनामा केलेला होता. अवैध जे साठे होते वाळूचे त्याच्यामधून त्यांचा पंचनामा करून जवळजवळ पेडगाव अजनूज आर्वी नंतर सांगवी अशा प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी वाळू वाहतूक होते त्या ठिकाणाहून जवळजवळ आम्ही ते अवैध वाळूसाठीचे ते पंचनामे केले आणि त्याचा तात्काळ लिलाव केला आणि त्याच्यामधून जवळजवळ शासनाला 9,50,000 रुपये इतके महसूल त्याच्यामधून मिळालेला आहे. आणि याप्रमाणे यापुढे देखील अशीच कारवाई करण्यात येणार आहे महसूल विभागाकडून. मग ते दंडात्मक कारवाई असो आणि गुन्हे दाखल करणं असो आणि यापुढे देखील कुठल्याही प्रकारची वाळू अवैध वाळू वाहतूक होणार नाही यासाठी महसूल विभाग नेहमी प्रयत्न करत राहील. आणि शासनाला कसं आणि त्यासोबत पोलीस विभागाचं देखील सहकार्य आम्हाला पाहिजे. आणि 3 महिन्यात 25 लाखांचा दंडात्मक महसूल गोळा केलाय, मात्र श्रीगोंदा पोलिसांकडून कोणतीही कारवाई होऊ शकली नाहीये. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार हे नव्याने रुजू झाले असल्याने तूर्तास ते शांत राहणे पसंत करत असून या अवैध वाळू उपशावर लवकरच मोठी कारवाई करू, परंतु सध्या तहसीलदार साहेबांना नदीपात्रात कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त हवा असल्यास आमचे 2 बंदूकधारी पोलीस कर्मचारी आजपासून दररोज राखीव ठेवू, म्हणजे प्रशासनातील अधिकारी जबाबदारी झटकून एकमेकांकडे उंगली निर्देश करतात. नेमका याचाच फायदा वाळू तस्कर घेत असून सांगवी दुमाला आर्वी बेट अजनूज आणि पेडगाव येथे मोठ्या प्रमाणात दिवस रात्र अवैध वाळू उपसा सुरू आहे. त्यामुळे स्वतः जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी श्रीगोंद्यातील वाळू तस्करीकडे लक्ष द्यावे अशी मागणी होतीये. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, श्रीगोंदा.